वर्ध्यात भुगाव नजीक उत्तम गालवा कंपनी समोर असलेल्या हॉटेलच्या चाळीमध्ये पतीने संशयावरून पत्नीची हत्या केल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. रागाच्या भरात पती आणि पत्नीचे भांडण झाले, ते विकोपाला गेले. त्यानंतर पतीने भुगाव येथील खानवाडी समोर पत्नीच्या डोक्यात बॅटने वार केला व तिला गंभीर जखमी करून तिच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. मुळचे पुलगाव येथील असणारे केकशा आणि इम्रान हे दोघे गेल्या काही वर्षापासून भुगाव येथील उत्तम कंपनीच्या समोर आपला भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करीत होते, तर इम्रान हा ट्रक ड्रायव्हर होता. केकशा ही आईसोबत घरी राहत होती. दरम्यान दररोज यांच्यात वाद होत होता. संशयाच्या कारणावरून मंगळवारी देखील पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला केला. पतीने बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार केले, त्यानंतर दगडाने देखील वार केले. यात केकशा इम्रान खान हिची जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी इम्रान याला अटक करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सावंगी पोलीस स्टेशन हद्दीमधील भुगाव कंपनी या ठिकाणी चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीच्या वादावर यातील पती इम्रान खान याने त्याची पत्नी कैकशा इम्रान खान हिचा डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी आम्ही सदर घटनास्थळावरती हजर राहून पोलीस पथकासह सदर ठिकाणी हजर होऊन सदर ठिकाणी कारवाई सुरू आहे. आरोपी इम्रान खान यास ताब्यात घेण्यात आला असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे. प्राथमिक तपासामध्ये सदर ठिकाणी घटनास्थळावर दगड आणि बॅट मिळालेले आहे. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.